शहर बस सेवेचं लोकार्पण करून 2 आठवडे उलटलेत, मात्र अद्यापही बस रस्त्यावर आल्या नाहीयेत. महापौरांनी 24 जानेवारीचा मुहूर्त काढला होता, मात्र बुधवारी स्मार्ट बसच्या प्रारंभाचा मुहूर्त बदलून आदल्या दिवशी म्हणजेच 23 तारखेपासूनच शहरात स्मार्ट बस धावणार असल्याचं महापौरांनी सांगितलंय. मोठा गाजावाजा करून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते 23 डिसेंबरला बस सेवेचं उद्घाटन करण्यात आलं होतं. या सोहळ्यास महिना होत आला तरी देखील प्रत्यक्षात अजूनही स्मार्ट बस सेवा सुरू झालेली नाहीये. 24 जानेवारीपासून या बसेस रस्त्यावर धावतील अशी घोषणा गेल्या आठवड्यात महापौरांनी केली होती. यासाठी टाटा कंपनीनं सुरुवातीला 5 बसेस पाठवल्या. उर्वरित 23 बसेस मागील आठवड्यातच शहरात दाखल झाल्या आहेत. या बसेसचा विमा काढण्यात आला असून आरटीओची पासिंग करण्याची कारवाई सध्या सुरू आहे. 28 पैकी 24 सिटी बस 14 मार्गावरून धावणार आहेत. मात्र आता पुन्हा एकदा महापौरांनी तारीख बदलून 23 जानेवारी केली आहे. या दिवशी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती असल्यानं या दिवसाचं औचित्य साधून या बसेस धावणार असल्याचं महापौरांनी स्पष्ट केलं. काल झालेल्या सर्वसाधारण सभेत महापौरांनी ही घोषणा केली आहे. या बससाठी 24 मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. 28 पैकी 24 बस रस्त्यावर धावतील. 4 बस राखीव ठेवण्यात आल्या असून त्यापैकी 1 बस शहर दर्शनासाठी वापरली जाईल. 13 बस शाळा महाविद्यालयांच्या वेळांशी निगडीत राहतील तर 11 बस या नागरिकांसाठी धावतील. रेलवेच्या वेळापत्रकानुसार सिटी बस सोडण्यात येतील. सिडको, चिकलठाणा, मध्यवर्ती कार्यशाळा, विभागीय नियंत्रण कार्यालय या 4 ठिकाणी बस थांबण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. 370 ठिकाणी शहर बस थांबे असतील अशी माहिती महापौरांनी यावेळी दिली आहे.